एवढं मोठं खोटं बोललीस तू माझ्यापासून? हेच शिकवलंय का मी तुला? मी आणि तुझे बाबा किती संस्कार केलेले तुझ्यावर. एकदा एकदा तरी आम्हाला सांगावंस नाही वाटलं का तुला? एकदा तरी खोट बोलताना तुला काही वाटलं कसं नाही ग? मला तुझ्याशी खोट नाही बोलायचं होतं मम्मा. मी तुला जस्ट सांगणारच होती मम्मी. प्लीज मम्मा, प्लीज आय एम सॉरी मम्मा, प्लीज मला माफ कर प्लीज. मला माहिती आहे मी खूप मोठी चुकी केली, पण प्लीज मम्मा मला माफ कर प्लीज. ठीक आहे, जे झालं ते झालं, त्याला आता बदलू तर शकत नाही आपण. पण एक लक्षात ठेव, तू आई म्हणायचा हक्क कमावस. हो, मला आई म्हणून लॉकडाऊनमध्ये सगळेच काही ना काहीतरी शिकतायत. म्हणजे कुणी केक बनवायला शिकतंय, तर कुणी शिवणकाम शिकतंय, आपली पोरगी काय शिकतंय? खोटं बोलायला शिकतंय. वा, म्हणजे ऑनलाईन क्लासमध्ये तर हेच शिकवलंय ना, खोटं कसं बोलायचं आई वडिलांशी, है ना? यासाठीच तुला एवढं मोठं केलेलं आणि एवढे पैसे घालून शाळेत घातलेलं. अरे मी तुला सांगणारच होते, बघ ऐक माझी गोष्ट. अरे मी तुझ्यापासून लपवून काय करू, तुला समजणारच आहे, तू तू डिटेक्टिव्ह आहे मम्मी. अरे मम्मी मी खोटं कशाला बोलू? अरे तर मला माहिती आहे ते पाजूवाले काकी आहेत ना, त्यांनीच तुला सांगितलं सगळे. त्या लोकांना घरी काही काम नसतात, फक्त इथे येतात आणि सांगत राहतात. तू यार नाही नाही, खूप झालं खूप झालं. आता उद्यापासून त्या पाटलीच्या पोलीसोबत खेळताना दिस तू मला. नाही नाही, तुझी तंगडी मोडून ना तुझ्या हातातच देईन मी. आणि काय खोटं बोलायला शिकली, हे चप्पल दिसत ना लाल करून टाकी ना, लाल गाल नाही सगळंच लाल करून टाकी. लक्षात ठेव, उद्यापासून दिसायचं नाही मला तू बाहेर खेळताना, घरात ना घरातच राहायचं, समजलं ना? अरे ते खेळायला का नाही जाऊ यार? अरे त्यात काय, अरे तिने काय केलंय? ती आलेली काय खोटं बोलायला? मी बोलले ना खोटं? अरे जाऊ दे ना यार. नाही जायचं बोली तर नाही जायचं, जास्त डोक्यात जायची कामं करूच नकोस तू, मी तुला आधीच सांगते. समज नाही यार, तू ना डोकं काम खाते यार. मी एक खोटं बोलले तर मी एवढं खोटं आहे यार. मगाशी ना तुला चपल्याने खरंच मारायला पाहिजे होतं. थांब.